सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या कंधर गावात तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेतलं आहे. सातत्याने ऊसाचं पीक, फाटाचं पाणी यामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली आणि ठिबक सिंचनाचा मार्ग स्वीकारला. यात त्यांना राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या ठिबक अनुदानाची मदत झाली. या कंधार गावातल्या केळीला परदेशी बाजारपेठ मिळावी म्हणून किरण डोके या शेतकऱ्याने गावात शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली, तसंच केळी प्रक्रिया उद्योगही सुरू केला. त्यामुळे आता या गावातल्या केळीला आणि केळ्याच्या वेफर्सना मोठी मागणी आहे. ऊसाची शेती करत होतो तर ऊसात काय जरा परवडत नव्हतं, तर नंतर केळीकडे वळलो आणि केळीकडे वळल्यानंतर या 2.5 एकर केळी पहिले स्टार्टला केली, तर त्यात चांगल्यापैकी मला उत्पन्न मिळालं. 40 टन एकरी केळी निघाली. 2006 मी केळीच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि ह्यामध्ये 2006 पासून 2009 पर्यंत पूर्ण गतिमान पद्धतीने चालू केलं. मी 2009 पॅकहाऊसची उभारणी केली आणि 2013-14 कोल्टोरेची उभारणी केली. ह्यामध्ये मला कृषी खात्याचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं. तसंच आमचे गुरुवर आनंद कोठडे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असल्यामुळं आम्हाला कधी म्हणजे कुठंच अडचणीचा हा विषय झालेला नाही. ह्याच्यामधून एक्सपोर्ट क्वालिटीचं काही माझं अरब कंट्रीसाठी काम चालू आहे आणि डोमेस्टिकसाठी दिल्लीमध्ये मदर डेअरी, किंग शाईन आणि मुंबईसाठी पण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. केळी उत्पादन घ्यायला लागल्यापासून आमच्या जमिनीची सुपीकता पण वाढलेली आहे आणि केळीचं उत्पादन पण भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळं आणि ऊसापेक्षा केळीला रेट कमी मिळाला तरी ऊसापेक्षा त्याचं उत्पादन आम्हाला परवडतं. आगामी पिढीला मार्गदर्शन मिळावं यासाठी रंगभूमीवरील मान्यवर दिग्गज कलाकारांचे अनुभव ध्वनीचित्र मुद्रित करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2016-17 संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचं वितरण काल सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या उपस्थित